स्वागत आणि नमस्कार मी डॉक्टर वैभवी महेश वाघचोरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते प्रेक्षक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्त्री शरूर बाहेरून जितकं मोहक आहे तितकं आतून ते अधिकाधिक अधिक गुंतागुंतीचं ठरलेलं आहे स्त्री शरीराचा जो मौल्यवान दागिना बांधलेले असे जे अवयव आहेत ते म्हणजे स्त्रीचं गर्भाशय आणि स्त्रीचे स्तन या अवयवांचं जसं शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्व आहे तितकेच हे अवयव त्या स्त्रीच्या मानसिकतेशी आणि भावभावनिकतेशी सुद्धा अतिशय जवळचे आहेत लक्षात घ्या जेव्हा कॅन्सर किंवा कर्करोग अशा काही व्याधीचं या अवयवांच्या बाबतीत निदान होतं तेव्हा संपूर्ण आयुष्यावरतीच एक लढे आपण स्वतः स्वीकारतो परंतु काही काही लढे हे स्वतःहूनच आपल्याला त्यामध्ये सहभागी करून घेतात आणि असंच आहे कॅन्सर या व्याधीच्या बाबतीत आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो स्तनांचे आणि गर्भाशयाचे कॅन्सर यामध्ये कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची आहे तसंच या लढ्याचा जर तुम्ही खरोखरच एक हिस्सा झालेला असाल म्हणजे खरोखरच आपण कॅन्सरग्रस्त असाल तरीसुद्धा आपण काय काळजी घेऊ शकतो ती सुद्धा आयुर्वेदाच्या माध्यमातनं हे सगळं दाखवण्याचा आमचा आज विशेष प्रयत्न असणार आहे आणि निश्चितच ही खात्री तुम्हाला देतो की कार्यक्रमानंतर तुम्ही खरोखरच या लढ्याला सामोरं जाऊन एक सर्वायवल आपण जो म्हणतो की एक आत्मविश्वास आणि स्वतःच्या तब्येतीची पूर्ण आरोग्याची यातनं काळजी घेण्याचे अनेकविध मार्ग आम्ही आयुर्वेदाच्या दृष्टीने आपल्याला दाखवणार आहोत आणि म्हणूनच आजचा विशेष विषय आपल्या समोर सादर करत आहोत स्तनांचे आणि गर्भाशयाचे कॅन्सर आणि अर्थातच आयुर्वेद आणि यासाठी आपल्याकडे आज मार्गदर्शक आहेत वैद्य समीर गोविंद नमस्कार सर हॅलो डॉक्टरच्या परिवारामध्ये मनापासून पर आपलं स्वागत करते प्रेक्षक सरांची ओळख आपल्या सर्वांनाच नियमित होते वेगवेगळ्या -वेग कार्यक्रमातून तरी सुद्धा त्यांची एक विशेष ओळख आज पाहूयात वैद्य समीर गोविंद जमदाग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेद पारंगत असे आहेत गेले तीस वर्षांपासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी एसवी आयुर्वेद चिकित्सक म्हणून सर प्रॅक्टिस करत आहेत तसेच श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक सर आहेत त्याशिवाय नरगिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सुद्धा प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत सरांचा विशेष हातखंड आहे कॅन्सर वंध्यत्व हृदयरोग लहान मुलांमधील विकार म्हणजेच क्रिटिकल इलनेसेस गतिमंदत्व मतिमंदत्व या अनेकविध विकारांमध्ये यशस्वी चिकित्सा करण्यामध्ये सरांचा विशेष हातखंड आहे हो आजच्या विषयाच्या निमित्ताने स्तनांचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर याच्यासाठी आपणही उत्सुक असाल आमच्याशी चर्चा करण्यासाठी वैद्यांना वैयक्तिकरित्या भेटून आपल्या कॅन्सरच्या समस्येवरती वैयक्तिक मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या क्लिनिकचा पत्ता आणि त्यांचे फोन नंबर आपण कार्यक्रमाच्या दुसऱ्या ब्रेक आणि शेवटी पुन्हा एकदा दाखवणार आहोत त्यामुळे मोबाईल कॅमेराद्वारे त्याचं एक चित्रच काढून घ्या तर चला आजच्या सुंदर विषयाला आपण सुरुवात करणार आहोत सर पुन्हा एकदा पूर्ण परिवारातर्फे तुमचं स्वागत करते आज खरोखरच कॅन्सर म्हटलं की मनामध्ये भीती निर्माण होते आणि आजचा आपला विषय पूर्णतः आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण सादर करणार आहोत तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आयुर्वेदामध्ये कॅन्सरचा काय विशेष उल्लेख आहे कसा आहे इंग्रजी शब्द असलेले आताचे नवीन जे आजार आहेत स्वाइन फ्लू आहे किंवा इबोल आहे किंवा आताचा हा कॅन्सर हा शब्द आहे तर असं असलं की लोकांना बऱ्याचशा सुशिक्षित लोकांना असं वाटतं की याचं प्रकरण आयुर्वेदात जुन्या काही कसं काय असेल तर असं काही नाही आहे जुन्या पूर्वापार काळापासून जे आजार आहेत ते आहेतच त्याला आत्ता डायग्नोसिसच्या हिशोबाने वेगवेगळ्या पद्धतीची तपासणी करून व्हॅल्यू दिली जाते आणि त्यानुसार त्याचं निदान होतं आयुर्वेदाचं निदान हे तीन दोषांच्या सहाय्याने केलं जात असल्या कारणानं आणि त्रिदोषाची जी कल्पना आहे ती प्रत्येक विश्वातल्या घटकाला व्यापून असल्या कारणानं कोणताही आजार नवीन आला तरी त्याचं उत्तर जे आहे ते आयुर्वेदात मिळतं इतकी आयुर्वेदाच्या सिद्धांतांची वीण जी आहे ती घट्ट आहे आता प्रश्न असा येतो की कॅन्सर म्हणताना ॲबनॉर्मल अनियंत्रित आणि अनिर्बंध अशी पेशींची वाढ पेशी म्हणजे सेल्स अशा पद्धतीने अजूनही असं त्याचं वर्णन करतं आणि ह्या पेशी ज्या असतात त्या नेहमीच्या सेल्स ज्या असतात त्याच्या मरणाऱ्या आहेत पण ह्या इमॉर्टल किंवा अमर असतात आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे त्या पसरू शकतात जाऊ शकतात असा भाग असतो आणि इतर वेळेला कोणतीही पेशी चांगली तयार झाली की एकमेकाला चिकटून ते आयडियर अशी थांबत असते था, 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 ह्याच्यामध्ये वहनाचं प्रकरण हे खूप मोठ्या प्रमाणावरती असं म्हणजे कॅन्सर हा ॲडजस्टम ऑर्गनमध्ये पसरू शकतो लिम्फॅटिक सिस्टीमधनं पसरू शकतो आणि रक्तामध्ये पसरू शकतो रक्ताच्या वाहिन्यांच्यातून पसरू शकतो असं तीन पद्धती त्याचा स्प्रेड असतो कोणत्याही गोष्टीची विभजनाची अवस्था जी आहे ती जर बघितली तर वाताच्या अखत्यारीमध्ये हे प्रकरण येतं आपली पंचमहाभूत जी आहेत ना त्याच्यामध्ये आपण गर्भामध्ये तयार होत असताना पृथ्वीसहती म्हणजे घट्टपणा जो आहे गर्भाला तो पृथ्वीमुळे येतो हो आप हा ते येते असं म्हटलेलं म्हणजे ओलेपणा जो आहे तो जलमहाभूतामुळे येतो तेज हा पचती म्हणजे तेजामुळे शरीरातल्या पचनाची प्रक्रिया जी ती होत असते वेगवेगळ्या ठिकाणची वायू विभजती म्हणजे दोन घटकांचं विभजन करण्याची प्रक्रिया जी आहे ती वायूमुळे वायू होते त्यामुळे वाताची विकृती ही जी आहे ती कॅन्सरमध्ये प्रधान आहे आणि वहन जे आहे ते सुद्धा या वाताच्या गतीमुळेच होत असतं <clears throat> हा भाग जरी महत्वाचा असला ना तरी शरीरातलं रक्त आणि मांस बिघडल्याशिवाय कॅन्सर किंवा अर्बुदाची उत्पत्ती होऊ शकत नाही आणि नेमकं आपलं खाणं पिणं वागणं जे असतं त्याला आपण लक्ष देत नाही आणि त्याच्यामध्ये हे तिखट आंबट खारट पदार्थ खूप येणं आंबवलेले पदार्थ खूप खाणं शिळे पदार्थ खूप खाणं किंवा ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहेत असे पदार्थ टीन फूड जे आहे ते पिगमेंट खूप घातलेले जे पदार्थ आहेत ते डांबर ॲसबेस्टॉासारखे जे पदार्थ ते पेट्टीसाईड इन्सेक्टिसाईड जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची खतं आणि हायब्रीड अन्न हे जे आहे ना तर ह्याच्यातून हा आजार जो आहे तो हल्ली खूप मोठ्या प्रमाणात ते वाढतं असं लक्षात येतं व्यसनं हा एक फार महत्त्वाचा भाग असतो की ज्याच्यामुळं हा कॅन्सर जो आहे तो पटकन शरीरामध्ये होत असतो म्हणजे आतापर्यंतच्या चौतीस वर्षाच्या काळामध्ये कॅन्सरचे पेशंट बघत असताना तोंडाचा कॅन्सर झालेल्या लोकांच्यामध्ये मला फक्त दहा ते पंधरा केसेस अशा आढळलेत की ज्यांना कोणतंही व्यसन असताना तोंडाला कॅन्सर झाले आणि बाकी सगळेच्या सगळे जे आहेत ते सिगारेट तरी ओढतात दारू तरी पितात गुटखा खातात तंबाखू चघळतात हे होतंच आणि हे माहीत असंच होतं म्हणजे त्या बिचाऱ्या तंबाखूच्या झाडाला कुंपण सुद्धा नसतं त्या शेताला कारण कोणतेही जनावर शिर्डी वगैरे ते खात नाही पण माणूस हा प्राणी मात्र हे नको त्या पद्धतीने खात असतो आणि तो त्याला बळी पडत असतो तर थोडक्यात असं म्हणता येईल की रक्त हा दृश्य किंवा घटक जो आहे तो मांस हा घटक जो आहे शरीराला तो तिन्ही दोष ह्याच्यामध्ये प्रकुपित होत असतात कोणतीही सान्निपातिक अवस्था किंवा त्रिदोषा अवस्था या दोन्ही थोड्याशा वेगळ्या आहेत आयुर्वेदानुसार पण दो हा हायदोस जो आहे ना तो शरीर ज्या उत्पन्न करतात त्या कॅन्सरची उत्पत्ती होते म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की बाहेर जसा महाप्रलय आहे विश्वामध्ये तसा शरीरामध्ये कॅन्सर आहे पुरुषोम लोकसमित हा सिद्धांत आहे जे ब्रह्मांडात घडतं ते शरीरात घडतं आणि ब्रह्मांडातला प्रलय म्हणजे शरीरातला कॅन्सर आहे सर खूपच वेगळ्या पद्धतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही हे कॅन्सरचं रूपांतरण आम्हाला सांगितलेलं आहे पुढे तर जाऊयात पण आपल्याला एक प्रश्न आहे शरद यांचा औरंगाबाद येथून नमस्कार शरद जी प्रश्न विचारा आपला नमस्कार सर हा बोला सर माझा प्रश्न असा आहे की आईला दोन वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर हार्ट अटॅक झालेला दा। होता पण आम्ही ज्यावेळी सिरीजद्वारे टेस्ट करण्यात आली चाचणी करण्यात आली त्यावेळी कोणत्या प्रकारचं डिसीज निघाल नाही किंवा व्हायरस निघाला नाही पण काही दिवसानंतर असं कळालं की गाठ थोडी थोडी मोठी होती मग त्यानंतर सरांनी डॉक्टरांनी डायग्नोस केलं तर आम्हाला समजलं की हा ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे मग त्याच्यावरती तो लास्ट स्टेजला गेलेला होता त्या कारणामुळे काही क्युअर झाला नाही त्याच्यावरती काही आपण असं सांगू हो शकतो की म्हणजे सिमटम्स वगैरे किंवा कशामुळे आपण लवकरात लवकर प्रिकॉशन लवकर, लवकर, घेऊन तो क्युअर करू शकतो कसा बरा करू शकतो आईचं आहे नाही सर आता तर ते डेट झाले आहेत पण निदान पन्नास होतो सर बरोबर आहे ठीक आहे काय अर्थ बरं शरद जी करतो मार्गदर्शन काय काळजी घ्यावी आणि हो बरोबर आहे आणि प्रश्न चांगला विचारला त्यांनी कारण काय ते तर आता आपण बघितलं आणि स्त्रियांच्या बाबतीत शिळा अन्न खाण्याची प्रक्रिया आणि दुपारी जेवण झोपण्याची प्रक्रिया त्यांना वेळ जर मिळत असेल आणि झोपायची सोय असेल ना तर बऱ्याच वेळा होतं हु, ग्रीष्म ऋतू म्हातारपण बालपण आणि आजारी असल्या असताना तेवढं दुपारी झोपलं तर चालतं अन्यथा जेवून झोपलं की कफ पित्त श्रियात वाढतात रात्री लागलं की वात पित्त वाढतात आणि वेगवेगळे आजार होत असतात तर हे एक महत्त्वाचं कारण असतं मांसार हे दुसरं कारण असू शकतं मद्यपान वगैरे पुरुषांच्या वतीन बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आढळतं तर लक्षणं येत असताना त्या स्त्रीला खरं म्हणजे हे पहिल्यांदा जाणवत असतं की सणाचा आकार एकाचा लहान दुसऱ्याचा मोठा असं जाणवणं हे बऱ्याच वेळा होतं युजली स्त्रियांचं डावं सण जे आहे ते उजव्यापेक्षा थोडंसं मोठं असण्याची शक्यता असते नॅचरली कारण वामांगी असं तिला म्हटलेलं आहे त्यामुळे डाव अंग जे आहे ते स्त्रीचं अंग आहे ते परिपूर्ण असतं आणि त्यामुळे त्या स्तनाची वाढ व्यवस्थित झालेली असते पण त्याच्यात जर खूप मोठा फरक असेल तर आधीपासून काळजी घ्यायला पाहिजे हा पहिला भाग आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरती जर रिंकल्स येत असेल सुरकूच्या खूप येत असेल स्तन किंवा निपल जे आहेत ते आत ओढलं गेलेलं असेल त्यातनं पाणी वगैरे येत असेल आत कुठं गाठ लागत असेल ती हलणारी असू दे किंवा कशी असू दे ती कडक फार असेल तर त्याचा विचार करायला पाहिजे ट्युबेक्टॉमीचं ऑपरेशन जर झालेलं असेल हिस्टेक्ट्रॉमी जर झालेली असेल खूप मोठ्या प्रमाणावरती प्रसव झालेली असेल किंवा अर्धवट प्रसंग आणि ॲबॉर्शन्स जर झाले असेल ना तर हे इन्सिडेंसेस खूप वाढतात केस किंवा काच किंवा मातीचा खडा किंवा मातीचा तुकडा किंवा दगड वगैरे हे पोटात गेलं तर स्तनिकिलक नावाचा एक आजार उत्पन्न होतो शरीरात पार्थिव होतो वाढून असं आयुर्वेदानं म्हटले म्हटलेलं आहे तर शरीरामध्ये आपलं शरीर हे भा पार्थिव आहे नो डाऊट आणि अन्न जे आहे ते पांचभोतिक असताना पार्थिव गोष्टींनी आपलं भरण पोषण होतं पण त्याच्यामध्ये विकृत वि वी, विजातीय अशी जर जीवनशक्ती नष्ट करण्यात किंवा संहारशक्ती वाढवणारी कारणं जर घडत असतील ना तर, तर ते कॅन्सरचे कारण असू शकतं आणि हे खेडेगावातल्या लोकांच्यामध्ये बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात ती नरगी जर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्हाला आढळतं तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे जवळच्या डॉक्टरकडं जाऊन सणाची तपासणी जी आहे ती करायला पाहिजे थोडा जरी असा शंका जरी आली तरी आणि बऱ्याच वेळा असं होतं की पंधरा ते वीस दिवसात ती गाठ आलेली असते आणि निग्लेक्ट केली जाते आणि दीड दीड वर्ष थांबल्यानंतर मग ते पसरलेलं प्रकरण असतं असं होतं की सणाचा कॅन्सर आहे किंवा गाठ आहे आणि त्याचा तुकडा काढला ना की तुकडा काढण्यापासून ऑपरेशन हे जे आहे ना ते जितक्या लवकर होईल तेवढं केलं जायला पाहिजे कारण ती क्लोज सिस्टीम असते ती गाठ जी आहे ती शरीराने तयार केलेली असते आतमध्ये कॅन्सरच्या पेशी असतात की एका पेशीमध्ये त्या अनेक न्यूक्लियस किंवा केंद्रकं असतात जे एका देशाला जर चार चार पंतप्रधान झाले तर कोणाचं ऐकायचं असं जर कन्फ्युजन देशामधल्या लोकांचं होईल ना किंवा त्या पेशींचं होईल किंवा राज्यांचं होईल तशीच प्रक्रिया जी आहे ना ती ही या कॅन्सरच्या पेशीमध्ये घडत असते आणि मग त्यामुळे त्याचं ॲबनॉर्मल वाढ होणं हे प्रकरण घडत असतं तर तुकडा काढला रे काढला की तो तपासणी करणं किंवा न करणं काही असू दे तुकडा न काढता घाट आधी काढून टाकावी हाच प्रकार केला जायला पाहिजे परंतु तुकडा काढून बरेच जण कोणती केमो द्यायची हे डॉक्टर ठरवत असतात मग केमोचे शॉट पहिल्याने मारून नंतर मग ऑपरेशन करणं अशी प्रक्रिया घडत असते तर मग वेळ वेळ जर त्याच्यामध्ये खूप गेला तर मग हे स्प्रेड होणं हे खूप मोठं जे अगदी वाईल्ड फायर फायनली एस्पिरेशन करणार आहेत त्यांनी लगेच हा सल्ला घ्यायला पाहिजे डॉक्टरांच्याकडनं आणि ॲज अल एज पॉसिबल तुमचं ऑपरेशन जे, जे आहे ते व्हायला पाहिजे तुम्ही वैद्यस्थान सुद्धा हे का सांगतो तर तुम्ही एक लक्षात घ्या की मांसाच्या ठिकाणच्या गाठीची ट्रीटमेंट करताना आयुर्वेदाने सुद्धा चार गोष्टी सांगितल्या शस्त्र क्षार अग्नि आणि औषध त्यात शस्त्रक्रम म्हणजे ऑपरेशन हे आयुर्वेदालाही मान्य आहे क्षार जे आहे ते काही पद्धतीच्या केमोथेरपी थेर के प्रकार पानीय क्षाराच्या स्वरूपात करता येतात अग्नी म्हणजे दहन कर्म किंवा सोन्याच्या सणीने अग्निकर्म करून डाग देणं तर ही ही प्रक्रिया जी आहे ती रेडिएशनची अॅनॅलॉगस आहे आणि पोटातली औषधं आयुर्वेदाची जी आहे ती वेगळ्या पद्धतीची आहेत तर आयुर्वेदाचं म्हणणंही तेच असतं जुन्या बाडांच्यामध्ये आणि जुन्या वैद्याने सुद्धा हात भाग अंगीकारलेला आहे पण ऑपरेशन न करता नुसतीच ट्रीटमेंट यायची असं प्रत्येक वेळी करू नये गाठीचा आकार वय अवस्था याच्यानुसार त्या गोष्टी बदलतात अर्थातच सर तुम्ही खरंच खूप उत्तम मार्गदर्शन केलं त्यांच्या उत्तरामध्ये की स्तनांचा कॅन्सर अगदी सुरुवातीपासून ते चिकित्सेपर्यंत काय स्टेप्स असाव्या आणि जेवढं लवकर आपल्याला आ, एक एक पाऊल पुढे जाता येईल तेवढा निश्चितच त्याचा यशस्वीपणाने ट्रीटमेंट होऊ शकेल सर अजून एक डॉक्टर आपल्याशी संपर्क साधत आहेत आपल्याकडे नमस्कार हॅलो नमस्कार।, नमस्कार सर सर माझ्या आई वय पासष्ट वर्ष आहे आणि तिला दोन सेंटीमीटरची गाठ होती स्थानामध्ये ती काढल्यानंतर तपासणीला पाठवली आणि ती इस्ट्रोजन पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि ती मेस्टोटॉमी केल्यानंतर ते कुठेही इन्व्हॉल्व्ह नाही असं समजलं रिपोर्ट तपासल्यानंतर लिंक नोड निगेटिव्ह आले आणि पॅजेट डिसीज नील आणि पंधरा नोड काढले होते आणि ते सगळे रिपोर्ट नील आले मग सरांनी आम्हाला केमोथेरपी अडवाईस केलेली आहे परंतु केमोथेरपीचा त्रास भयानक होतो असं वाचण्यात आलेला आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की आयुर्वेदानं काय याला इलाज होऊ शकतो का बरोबर आहे आता महत्वाची गोष्ट अशी आहे की हा एक खूप चां चांगला प्रश्न आहे आणि लोकांना कन्फ्युजन होत असतं त्यावेळेला आणि प्रत्येक डॉक्टरांचं मत वेगळं पडतं तर आयुर्वेदीय सिद्धांतानुसार आणि इतर गोष्टीनुसार एक सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छितो आता युवराज साहेब असं होतं की ऑपरेशन केलेलं आहे पहिल्यांदाच कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि केमोथेरपी केली गेलेली आहे तर त्याचा खूप चांगला परिणाम जो आहे तो रुग्णांच्या आपल्याला बघायला मिळतो परंतु एकदा मॅलिग्नन्सीची ट्रीटमेंट झालेली आहे केमो आधी झालेली आहे ऑपरेशन झाले आणि रिलॅक्स ऑफ मॅलिग्नन्सी जर झालेली असेल तर मग केमोचा त्रासदायक परिणाम जो आहे तो समोर येतो म्हणजे केमो इट सेल कॅन कॉज स्प्रेड ऑफ मॅलिग्नन्सी असं होतं आणि ते त्रासदायक होतं तर आत्ता तुमच्या आईला जवळच्या जो कोणता कोणतान्कॉलॉजिस्ट असेल त्याचा सल्ला घ्यायला काही हरकत नाही आहे पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली म्हणून सुद्धा बिघडणार नाही आहे पण तुम्ही एक लक्षात घ्या की मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे ती पेशींची आणि त्यात थोड्या जरी पेशी शिल्लक राहिल्या आणि वय जर सिक्स्टी प्लस असेल तर शरीरमध्ये शरीरामध्ये सहारशक्तीचं प्राबल्य वाढलेलं असतं वाता विगुणत्व जे आहे तेही वाढलेलं असतं आणि त्यामुळे हा आजार पुन्हा उत्पन्न होण्याची शक्यता असते प्रायमरी आत्ता फोकस जिथं होता तिथंच तो होईल असं नाही आहे पण शरीराची ससेबिलिटी आहे हे दिसलेलं आहे आपल्याला तर केमोचा परिणाम तुम्ही वापरून घेतला म्हणून फारसं बिघडणार नाही याला दोन कारणं की केमोचा विषादा परिणाम जो हृदयावरती येणं किंवा आपल्या वृक्कारती येणं किंवा यकृतावरचे येणं हे सहज शक्य आहे आयुर्वेदी औषधांनी कमी करणं तर त्याच्यातला चांगला भाग तुम्हाला वापरून घेता येईल आणि आयुर्वेदाचा वापर करून तुम्ही जो वैट भाग आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या त्यातनं काढू शकाल आणि आयुर्वेदातली जी अँटीमायलिग्न मेडिसिन्स आहे ती तिला देऊ शकाल तर खाण्याच्या स्वरूपात केवन के नावाचं एक औषध आहे म्हणजे त्यामध्ये चंदन आहे अश्वकंधा आहे शतावरी आहे डिंक आहे बाबरीचा आणि केशर आहे था के लेला था तर ह्या पाच गोष्टीपासून तयार केलेलं अन्नासारखं ते सकाळी संध्याकाळी दोन वेळेस जर घेतलं तर तिचे रिपोर्ट जे आहे ते झपाट्याने नॉर्मल यायला सुरुवात होईल आणि शरीराचं वयस्थापन म्हणजे वय जे आहे ते रोधून धरलं जाईल आणि तिच्या शरीरातली जीवनशक्ती जी वाढायला लागेल आणि कॅन्सर पुन्हा होणार नाही म्हणजे ऑपरेशन केलेलं आहे केमो झालेली आहे आणि त्याच वेळेला जर आयुर्वेदिक औषधं जर सुरू असतील तर रिलॅप्स ऑफ मॅग्नन्सी ही पंच्याण्णव टक्के वेळेला आपल्याला घालवता येते आणि असे पेशंट आहेत खरं सात वर्ष ही ट्रीटमेंट चालत असते आज आपण बदलायचं ठरवलं आणि मनाने तर आपण सात वर्षांनी पूर्णतः बदल असतो असा आयुर्वेदाचाही सिद्धांत आहे आणि कधी नव्हे त्या आधुनिकास्त्राचा आणि आमचं म्हणणं बाबतीत जुळतं सुद्धा तर तुम्ही या पद्धतीने मागे लागून आईच्या ट्रीटमेंटची जर हे परिपूर्तता केली ना तर तिला पुन्हा मॅलग्न होण्याची शक्यता ही खूप कमी होईल पाच टक्केच राहील तर त्यासाठी मागं लागून हा भाग करावा करा। सोलापूरमध्ये खूप मोठे वैद्य आहे त्यांच्याकडनं तुम्ही ही ट्रीटमेंट घेऊ शकता आणि बार्शीला आपण नरगे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येतो तिथेही आई येऊ शकेल होऊ प्रेक्षक हो आजचा विषय थोडासा गंभीर आहे आणि चर्चा सुद्धा खूप उत्तम होत आहे काही प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा असंच या गंभीर विषयावरती अजून खोलात आम्ही काही मार्गदर्शन करणार आहोत तसंच एखादी विशेष टिप सुद्धा तुमच्यासाठी आणलेली आहे परंतु एका छोट्याशा विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत प्रेक्षक हो दरवेळेप्रमाणे विशेष टीप आपल्यासाठी आलेली आहे ती पाहूयात सर्वप्रथम कडुलिंबाचे तेल व करंजाचे तेल समप्रमाणात एकत्र करून लावल्यास खरूज बरी होते यासह पोटात गंधक रसायन हे औषध घेऊन जुलाबाचेही औषध घ्यावे सारखे ओठ फुटणाऱ्या लोकांनी बेंबी मध्ये मोहरीचे तेल दररोज दोन ते तीन थेंब घालावे हा प्रयोग सलग एकवीस दिवस आपण करू शकतो सर आता पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया स्तनांच्या कॅन्सर बद्दल बरीचशी माहिती मिळाली आता हो, हो. गर्भाशयाच्या कॅन्सर बद्दल त्याची लक्षणं असतात कशी असतात कारण कशी असतात ती आम्हाला कसं होतं बऱ्याच वेळा हा आजार जो आहे तो मेनोपॉज एकदा झाला म्हणजे पाळी थांबली रजनविवृत्ती झाल्यानंतर हा बऱ्याच वेळा आढळून येणारा प्रकार आहे तरुण सुद्धा बऱ्याच वेळा बीजग्रंथींचा कॅन्सर होणं असं होऊ शकतं गर्भाशय मुखाचाही होऊ शकतो किंवा योनी मार्गाचा सुद्धा होऊ शकतो परंतु याच्यामध्ये कसं होतं की पाळी गेलेली आहे अठ्ठेचाळीस वर्षी आणि चार पाच वर्षामध्ये काही जणांनी अचानक जर ब्लिडिंग झालं तर नव्वद टक्के वेळेला कॅन्सर असण्याची शक्यता असते किंवा सतत अंगारती पांढरं जात आहे पाळी गेलेली आहे असं जर असेल तर गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कॅन्सर हा बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणावरती आढळतो पण हे सगळं होत असताना त्या बाईला जर पोटामध्ये दुखतंय पोट फुगल्यासारखं वाटतंय किंवा शौचाला व्यवस्थित होत नाही आहे लघवीला दरजर होती आहे मांड्या आणि कंबर दुखते किंवा कंब कंबरेच्या बरोबर दुखत असताना चेहरा जो आहे तो खूप पडलेला आहे ओढल्यासारखा झालेला आहे आणि अशक्तपणा वाटतो एक कपडे जे आहेत ते सेल व्हायला लागलेत असं जर होत असेल ना तर त्या बाईंनी नक्की विचार करायला पाहिजे की आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर नाही आहे ना बऱ्याच वेळा कसं होतं ट्युबेक्टॉमीचं ऑपरेशन केलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या बीजग्रंथी आणि गर्भाशया आतल्या अस्तरातल्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये सिस्टिक हायपर प्लॅज नावाची कंडिशन येते आणि दॅट इज सपोज तुम्ही मायनस थ्री डिग्री ऑफ मॅलिग्नन्सी आणि मग हळूहळू ते मायनस टू मायनस वन झिरो वन टू थ्री असं म्हणून कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं तर शक्यतो तुम्ही असं लक्षात घ्यायला पाहिजे की ट्युबेक्टॉमीचं ऑपरेशन न करता इतर कोणत्या पद्धतीने मुलं न होण्याचं प्रकरण करता येतं काय हे बघायला पाहिजे तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये पाळीला जाताना अंगारची खूप जाणं mm -hmm. किंवा कमी जाण्याने पोट दुखणं मैथुनाचं इष्णं तो असं लक्षणं येतं म्हणजे इंटरकोस जो आहे तो खूप पेनफुल व्हायला लागतो आणि मेधावृत्त नावाची वात नावाची कन्सेप्ट येऊन पोट आणि शरीराचा भाग खूप वाढायला लागतो तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हळूहळू मांस आणि रक्त आणि मेद हे तिन्ही धा धातू जे शरीरातले ते बिघडायला तर त्याच्यामध्ये मुख्य रजस्राव थांबलेला असताना सुद्धा अंगारती जाणं हे लक्षण प्रधान असतं गर्भाशयात आणि संन्याशाचा खूप जवळचा संबंध आहे त्या हिशोबाने हा विषय आहे तो आपण नंतरच्या प्रश्नात बघणारच आहे पण तरी सुद्धा हे कशासाठी सांगितलं की गर्भाशयाशी संबंधित कोणतीही घटना ही रजोनिवृत्तीच्या काळातच भयानक घडणार आहे असं नाही तुम्ही तरुण वयामध्ये रजोत्वला परिचर्या पाळलेली आहे की नाही म्हणजे चार दिवस कसं वागायचं हे ठरलेलं आहे आयुर्वानुसार ते जवळच्या वैद्यांच्याकडनं तरुण मुलींनी समजून घ्यायला पाहिजे सॅनिटरी नॅपकिनच्या ज्या जाहिराती असतात ना त्या त्या मुल्या मुली उड्या मारतात खातात पितात वेगवेगळं असं दाखवलेलं आहे तर हा शुद्ध वेडेपण आहे जाहिरात म्हणून ते ठीक आहे पण गर्भाशयातनं व्रणित असतं उंडेड असतं आणि अशा तुम्ही कसं वागायचं हे नियम ठरलेले आहे सुश्रूसं वर्णितोपासणी अध्याय जो आहे ना तो वाचून जर त्या पद्धतीने त्या मुलींनी वागायला सुरुवात केली तर पीसीओडी सुद्धा उत्पन्न होत नाही मुलं व्यवस्थित व्हायला लागतात आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यताही कमी करतात या कार्यक्रमाचा पहिला भाग जो आहे महत्वाचा तो हाच आहे की कॅन्सर होऊ नये म्हणून काय करायचं हे दरवेळेला आणि प्रत्येक वेळेला हे आपण सांगणार आहे अर्थातच प्रेक्षक लक्षात घ्या इथे आयुर्वेद हे इतकं सूक्ष्मता शास्त्र आहे आणि आजची पिढी ही इतकी पुढे चाललेली आहे परंतु बारीक बारीक गोष्टी आम्ही विसरत चाललेलो आहेत आणि म्हणूनच आम्ही अवेअरनेस निर्माण करण्याचा इथे प्रयत्न करत आहोत सर याच अनुषंगाने आपल्याला अजून एक प्रश्न आहे कान्हो यांचा नांदेड येथून नमस्कार हा बोला।, बोला बोला माझ्या सासूबाईंना ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे बरं केमोथेरपी झाली रेडिएशन चालू आहे बर तर यापुढे होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे बर आता त्यांचं वय किती है। आहार वगैरे आहे बर ठीक आहे काय हरकत नाही सांगतो थोडक्यात काय काय आता कसं आहे मुख्य म्हणजे त्यांचं अन्न जे आहे ना त्याच्यामध्ये तिखट आंबट खारट पदार्थ आता त्यांनी कमी ठेवायला पाहिजे कडू चुरट आणि गोड हे माफक प्रमाणात वापरायला पाहिजे जवळच्या वैद्याचा त्याच्यासाठी तुम्ही सल्ला घेऊ शकता रोज रात्री कोठा साफ करणारा औषध जे आहे त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण किंवा एरंडेल तेल त्यांच्या प्रकृतीनुसार जे जा योग्य असेल ते घ्यायला पाहिजे विरेचन किंवा जुलाब जर दिले गेले तर रक्त आणि मांस दोन्ही शुद्ध होतं विरेको मांस मेधस्से निर्वाह प्रशमनांक असं एक सूत्रच जुन्या ऋषीमुनी सांगितलेलं आहे आणि रक्ताची ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये रक्तमोक्षणही सांगितलेलं आहे अंगातलं रक्त दूषित काढणं ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि जळवालून दूषित रक्त काढण्याचाही प्रकार करतात किंवा जुलाबाचं औषध था था। तर जुलाब जर दिले गेले तर आरबूत किंवा गाठी ह्या विरेचन साध्य सांगितलेलं आहे त्यामुळे कोठा साफ करण्याची औषध दर दोन महिन्यांनी घेणं अशी पूर्वी पद्धत होती ती आता गेलेली आहे आणि घाणेडे पदार्थ जंक फूड खूप आलं पिझ्झा बर्गर वगैरे आणि कन्व्हेन्स सोपा झाल्या कारणानं पंजाबमध्ये होणारं पनीर आपण पनी इथं रोज सरत सरत असतो तर ही गोष्ट अतिशय अयोग्य आहे चांगल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे वाईट गोष्टी ह्या सोडायला पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही करायला पाहिजे तसंच जुलाबाचं औषध त्यांनी घ्यावं कपाल होती आणि अनुलोम विलोम हा प्राणायाम जर तुमच्या सासूबाईंनी केला तर मग त्यांना पुन्हा हा कॅन्सर उत्पन्न होण्याची शक्यता कमी आहे काही वनस्पतींची तुप वगैरे मी सांगणार आहे ती अंगाला लावली तर पुन्हा उत्पन्न होण्याची शक्यता निश्चितपणे कमी आहे म्हणजे बऱ्याच अशा उपायांनी आपण ही यशस्वी विचारायला इथे आवडेल की गर्भाशयाचा आणि स्तनांचा कॅन्सर यांचा आपापसात काही संबंध आहे कसा आहे स्त्रीला ज्यावेळेला दिवस राहतात त्यावेळेला गर्भाशयाकडे जाणारा जो आहार रस आहे तो रस या स्वरूपामध्ये जात असतो की जो पाळीच्या स्वरूपात बाहेर पडत असतो गर्भधारणा झाली नाही तर त्यावेळेला ज्या वेळेला गर्भाशयामध्ये गर्भधारणा होते आणि गर्भाच भरणपोषण सुरू होतं तेव्हा आमाशयातला किंवा जठरातला जो आहार हो तो खाली जाऊन तिथं रिबाउंड होतो आणि गर्भाशयातनं तो वरती संन्याशयाकडे जातो तुम्ही म्हणाल हे काय कवी कल्पना तुमची चाललेली आहे पण तुम्हाला लोक मुद्दान सांगतो की गोऱ्या लोकांनी आता हे शोधून काढले की मिल्क लाईन नावाची एक कन्सेप्ट आहे आणि गर्भाशयापासून संन्याशयाकडे काही लाईन्स गेलेल्या आहेत दुधाच्या आणि त्या गर्भाशयातून जे आहार रस आहे किंवा रक्त आहे त्यांनी घरा संन्याशयाचं पोषण करत असतात स्तनांचं पोषण करत असतात आणि मग दूध उत्पन्न होण्याची प्रक्रिया त्या बाळकाच्या नावाने किंवा फक्त स्पर्शांनी किंवा सुद्धा दूध उत्पन्न व्हायला लागतं तर हा असा प्रकार कशासाठी परमेश्वराने निर्माण केलेला आहे आणि तो आपल्या ऋषीमुनी पाच हजार वर्षापूर्वी सांगून ठेवलेला आहे पण बाळ समजा जन्माला आलं आणि त्या आईच्या आई पोटावर त्याला जर उपडं झोपवलं तर ते छोट तान बाळ जे आहे ते हळूहळू हळू वरती सरकत त्या मिल्क लाईनच्या सायनी आणि नंतर जाऊन ते छातीला जाऊन लुजतं आणि आईला जास्ती पानात सुटतो आणि त्याला दूध भरपूर याय लागतं त्याला कॉल असं म्हटलं जातं तर ही गोष्ट एकच अशी आहे की तुम्हाला लगेच समजेल की गर्भाशयाचा आणि संन्याशयाचा काय संबंध आहे त्यामुळे संन्याशय आणि गर्भाशय हे शिथिल झाले तर वाचायनाचे कामसूत्र किंवा आनंद आनंदर पुस्तक आहे त्याच्यामध्ये खूप असे योग दिले की योनी गाडीकरण लेप म्हणजे योनीचं शैक्षल्य नष्ट करणारे लेप आहे स्तनाचं गा गाडीकरण करण्यात आले पाहिजे तर हे गाडीकरण म्हणजे कठीणपणा आणणं हे कशासाठी आहे जेवढा शरीरामध्ये विश्वषितपणा येईल किंवा विस्विषितपणा कि शरीरात आणणारे आजार आहेत ते सगळे आजार कॅन्सर उत्पन्न करायला मदत करतात करता। भूमी तयार करतात त्यामध्ये मधुमेह आहे पांडुरोग नावाचा आजार आहे वात रक्त नावाचा आजार आहे रक्तपित्त नावाचा आजार आहे आणि शरीराचं शैथिल्य आहे त्यामुळे स्वीक स्तनोदरम लंबनम असं जे लक्षण सांगितलेलं आहे मांसाच्या वृद्धीमध्ये ते व्हायला लागल्यानंतर कॅन्सरसाठी शरीर हे तयार व्हायला लागतं आणि असं असल्या कारण हे सगळे योग सांगितलं हा फक्त याच्यामध्ये वाजीकरणाचा किंवा इतर कोणता सेक्सचा भाग म्हणून हे कधीतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर जर केला गेला ना तर मग ही उत्पन्न होऊ नये हे आपल्याला दिसून याय लागतं आणि गर्भाशयाचा आणि संबंध काय आहे व्हाय अन्न पचल स्रोत हे समजायला लागतं खरोखरच सर जो कार्यक्रमाचा उद्देश आहे की याची जागरूकता निर्माण करणं तर या सगळ्या छोट्या छोट्या मुद्द्यांतून प्रेक्षक हा आमचा प्रयत्न आहे की खरोखरच तुम्ही जाणून घ्या आणि तरच तुम्हाला पुढच्या ज्या काही गुंतागुंत गोष्टी आहेत त्या सुद्धा समजण्यासाठी सुद्धा होऊ शकेल तुम्ही नेहमीच आमच्यासाठी काही विशेष वनस्पती आणलात तर आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रेक्षक वनस्पती आणलेल्या आहेत की जे स्तन आणि गर्भाशय या दोन्ही मधले जे कॅन्सर आहेत त्यांचा आपण अटकाव करू शकतो आणि व्याधी होऊ नये आणि झाल्यानंतर सुद्धा आपण त्यांचा उपयोग करतो पाहूयात इथं तीन वनस्पती मी आता हातात धरलेल्या आहेत त्यातली ही पहिली जी वनस्पती दिसते पान जे तुटल्यासारखं वाटतं हे आहे ही होतं ती बिब्बा नावाची आहे भल्लाचक असा एकही विबंधात्मक आजार नाही आहे म्हणजे काहीतरी अडकलेला आहे कोणत्या तरी स्रोतसात पोकळीमध्ये आणि ते यांनी काढलेलं नाही असं होऊच शकत नाही तर कोणताही विबंध नष्ट करण्यासाठी हा बिब्बा वापरला जातो तर भल्लाचं क्षीरपाक म्हणजे बिब्बा जो आहे तो कातरून प्लास्टिकेविषयी हातात घालायची किंवा ग्लोव्ह घालायची आणि त्यांनी तो कातरायचा कात्रीनी आणि नंतर त्याच्यात दूध घालून ते त्याचा क्षीरपाक घ्यायचा असं जर घेतला गेला तर अग्नीचं संजूक्षण खूप चांगलं होतं म्हणजे भूक कमी होणं हे कॅन्सरचं जे पहिलं लक्षणं आहे ना तेने नष्ट होतं आणि याच्यामध्ये विबंधाचा किंवा गाठीचा जो भाग आहे तो नष्ट करण्याची खूप चांगली शक्ती याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह सुद्धा सापडलेलं आहे आणि त्यांना थ्रोट कॅन्सरसाठी ही वनस्पती खूप जास्त चांगल्या पद्धतीने काम करते असं लक्षात आलेलं आहे त्यामुळे ज्यांना घशाचा कॅन्सर झालेला आहे ज्यांना गिळाईचा त्रास होतो आहे नाकाचा कॅन्सर आहे जिभेचा वगैरे कॅन्सर ज्यांना आहे आणि ज्यांना ऑपरेशन झालेलं आहे अशा लोकांनी ह्या वनस्पतीचा वैद्याच्या सल्ल्याने वापर करायला पाहिजे ह्याच्याबरोबर दुसरी ही वनस्पती इथं जी आहे की लता करंजे किंवा सागरगोटे नावाची ही वनस्पती आहे तुम्ही ही बघितलेली असेल फेन्सिंगला बऱ्याच ठिकाणी लावतात गजगे असं कोल्हापूर साईडला याच्या फळाला म्हणतात आणि सागरगोटे असं कोकणामध्ये आणि इतर ठिकाणी म्हणतात तर ही वनस्पती जी आहे ते बीजग्रंथींच्या कॅन्सरसाठी खूप उपयोगी पडते असं लक्षात आलेलं आहे हळद ओली हळद जी आहे त्याची पावडर आणि लता करंजे हे एकत्र करून जर पोटामध्ये घेतलं गेलं ना तर बीजग्रंथीतल्या गाठीही कमी येतात पीसीओडी आणि कॅन्सरची शक्यता जी आहे ती कमी व्हायला सुरुवात होते कोणतीही गोष्ट ज्या वेळेला विरेचन करणारी असते आणि कॅन्सर कमी करणारी असते तिचा उपयोग जास्ती होतो तर हिच्या पानांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे श्रवसनम कटुकम पाके लघुवात कफापहम शोथग्न उष्ण वीरमचं पत्रम पुतिकरंजनम असं म्हटलेलं आहे पुतीकरंजन किंवा लताकरंजन म्हणजे ओटे तर हिची पानं जर पोटामध्ये रसाच्या स्वरूपात घेतली गेली तर कोठा साफ होतो रक्त शुद्ध होतं मांस चांगलं होतं आणि गर्भाशयाशी संबंधित कॅन्सर जो आहे त्याच्यासाठी हे ओटे उपयोग आता ही तिसरी वनस्पती आपण बघूया ही इरमुंगरी नावाची वनस्पती आहे मराठी नाव आहे मोगली एरंड असं याला म्हणतात आणि हे फेन्सिंगला बऱ्याच ठिकाणी लावलं जातं याचं पान तोडल्यानंतर आज सिमेंट एक स्राव येतो आणि ही वनस्पती तीक्ष्ण आहे ह्याच्यापासून बायो डिझेल किंवा बायोपेट्रोल सुद्धा तयार केलं जातं इस्टरचा वापर करून तर ही वनस्पती जी आहे त्याची फळं जी आहे त्याच्यात तेल खूप मोठ्या प्रमाणावरती असतं आणि ह्या वनस्पतीचं सिद्ध केलेलं तूप जे आहे ते तीन वेळा सिद्ध करायचं तीन पाकी तयार करायचं आणि हे अंगाला लावण्यासाठी आणि पंचक्रमातल्या बस्तीसाठी वापरायचं तर ह्याचा अप्रतिम फायदा मेटासेसिस ऑफ मॅलिग्नसीसाठी येतो असं लक्षात आलेलं आहे हे कोणत्याही स्वरूपातला कॅन्सर वाढण्याची प्रक्रिया जी आहे ना ते उत्तम पद्धतीने थांबते मग स्तनाचा कॅन्सर असू दे गर्भाशयाचा असू दे यकृताचा असू दे किंवा इतर कोणत्याही अवयवाचा असू दे फक्त ब्लड कॅन्सरसाठी फारसा याचा उपयोग होत नाही पण इतर कॅन्सरसाठी आपण ही वनस्पती नेहमी वापरतो सर खूप खूप आभार एवढ्या विशेष वनस्पती आणि तुम्ही एक शब्द मध्ये म्हणालात की या आपल्या आजूबाजूला हे मिळतात परंतु तुम्ही ज्या ज्या पद्धतीने दाखवतात आणि उपयोग सांगतात निश्चितच प्रेक्षक आपण सुद्धा यांचा उपयोग अशा पद्धतीने करू शकतो प्रेक्षक अजून बरीचशी माहिती आणि काही विशेष वनस्पती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तसंच एक विशेष टीप परंतु या छोट्याशा विश्रांतीनंतर तसंच आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक विशेष दुसरी टीप सुद्धा आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे ती पाहूयात काय आहे ती मानदुखी हाताला मुंग्या येणं आणि खांदेदुखी होणाऱ्या लोकांनी कडीपत्त्याची अर्थात कडीनिंब याची आठ ते दहा पानं एक फुलपात्र गरम पाण्यात कुटून टाकून ते पाणी रोज रात्री झोपताना प्यावे साधारण चौदा दिवसांसाठी तसंच ओठांवर पांढरे कोड असणाऱ्या लोकांनी कापसाची बी उगाळून त्याचा लेप आपल्या ओठांवर करावा तीन महिन्यांसाठी विषयामध्ये पुढे जाऊया इतर जे काही शारीरिक आजार असतात त्यांचा आणि या कॅन्सरचा काही जवळचा संबंध असतो खूप जवळचा कॅन्सरचा अभ्यास आम्ही आमच्या पद्धतीने करत होतो वैद्यांच्या हिशोबाने आणि गुरुगुल पद्धतीने त्यावेळेस असं लक्षात झालं की वाच रक्त नावाचा एक आजार आयुर्वेदामध्ये सांगितला आहे जो सांध्यांच्या ठिकाणी होतो आणि बराचसा गौट या आजाराशी अॅनॉलॉगसा तो आजार आहे तर त्याच्या उपद्रवामध्ये चरक चरकस हे लक्षण आलेलं आहे तर आरबूत किंवा कॅन्सर किंवा रक्तारभूत मांसारभूत काही जे आहे ना त्याची उत्पत्ती रक्त आहे वात बिघडल्याची आणि मांस बिघडल्याशिवाय होत, होत नाही आणि हे लक्षात घेता वात रक्त म्हणजे ज्यांना संधिवात आहे आमवात आहे वात रक्त आहे ज्यांना कुष्ठ किंवा त्वचा विकार आहे ज्यांना स्थूलपणा खूप आहे ज्यांना पित्ताचा प्रमेह आहे ज्यांना पित्ताचा पांडुरोग नावाचा आजार आहे रक्त शरीरातलं खूप कमी आहे इम्युनो सिस्टीम खूप कमी पद्धती अशा पद्धती आहे काम करणारी आणि त्याच्याबरोबरीना अंगारची खूप जाते अत्यारचो ज्याला म्हणतात असा रक्तपित्तासारखा आजार आहे <coughs> तर हे जे आजार आहेत ना ह्याच्यामध्ये भूमी तयार होते <coughs> आणि त्याच्यामुळं मग मॅलिग्नसी उत्पन्न होण्याची शक्यताही वाढते आपल्या <coughs> शरीरामध्ये नंतर रोज कॅन्सरच्या पेशी जन्माला येत असतात आणि त्या शरीरातल्या वेगवेगळ्या पेशीं त्यांना मारून टाकत असतात नॅचरल किलर जे असतात ना त्याचा सगळा फडशा <coughs> पाडत असतात पण हे ज्या शरीराला जमत नाही आणि सगळीकडनंच ही जीवनशक्तीची रासाची जी कारणं जी आहेत ती सेवन केली जातात लोकांच्या बाबतीत त्याच्यातून हा भाग खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतो आणि त्याचं आमच्या लक्षात आलेलं कारण जे आहे ना ते म्हणजे मैथून कर्म किंवा अतिव्यवहार हे त्याचं एक महत्त्वाचं कारण व्यवहारामध्ये आढळतं कारण शरीरातला शुक्र जातो जो आहे तो जर खूप कमी असतो आणि तो शरीरातनं बाहेर पडत असतो पुरुषांच्या शरीराच्या सुद्धा असतो तो आणि स्त्रियांच्या बाबतीची असतो तो जितका शरीरात असेल तेवढं ते, ते ओजस्वी असतो तो माणूस आणि त्याच्या शरीरातली सगळी बॉडी फिजिओलॉजी ही चांगली जायला लागते आहार निद्रा ब्रह्मचर्यामध्ये ह्या ब्रह्मचर्याचं खूप महत्त्व आहे तर तरुणपणातल्या विकृत ज्या सवयी असतात स्त्री पुरुषांच्या ह्या ह्या आजाराला खूप कारणीभूत आहेत की काय असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे तुम्ही असं लक्षात घ्या की शरीरातल्या शुक्राचं हे नेहमी ब्रह्मचर्याच्या साणी पालनच केलं जायला पाहिजे मरणम बिंदू पाचेनं जीवनम बिंदू धारणात यावत बिंदुस्थिरोदे शुकर, हे तावत कालस्य बहीम गुता असं म्हटलेलं आहे शरीरामध्ये जर आपण शुक्र शुक्राचे हे जर परमाणु असे धारण केले तर मनुष्याला काळाचा बही नाही असा या श्लोकाचा अर्थ आहे आणि तसं असेल तर कॅन्सरची उत्पत्ती ही खूप चांगल्या पद्धतीने रोखता येते प्रिव्हेनशनसाठी हा जो महत्वाचा भाग आहे त्याच्यावर जुलाबाच्या बरोबरीनं हे ब्रह्मचर्याचं महत्व लक्षात घ्यायला पाहिजे नीतीमत्तेचं भान ठेवून एवढंच या विषयाची बोलता येतं पण जवळच्या वैद्याच्याकडनं तुम्ही हे नक्की सल्ले घ्या आणि त्या मुला मुलींना वागायला सांगा आणि तुम्ही वागा म्हणजे सर तुम्ही जे मार्ग इतर आजारांना सुद्धा आपण दुर्लक्ष न करता परंतु दिनचर्याचे जीवनशैलीचे जे काही नियम आहेत त्यांचं पालन केलं गेलं पाहिजे सर आता थोडस पुढे जाऊयात की आयुर्वेदाच्या माध्यमातून कोणती विशेष चिकित्सा आहे आणि त्याची वैशिष्ट्य काय अगदी बरोबर आहे हा एक खूप सुंदर प्रश्न आहे मग मी म्हटलं तसं कोणताही कॅन्सर असतो देशात एस्पेशली गर्भाशयाशी संबंधित आणि संन्याशाशी संबंधित आजार असताना काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे ट्रीटमेंटचा पहिला भाग म्हणजे काखेतले केस जे आहेत ना त्या स्त्रियाने एकवीस ते तीस दिवसांनी काढायला पाहिजे ते म्हणाले हेला काय महत्त्व आहे तर हा शरीरातला मळ आहे प्रोटेक्शन हे केसांचं जसं काम आहे तसं केसामध्ये जे विकृत पदार्थ येऊन विजातीय पदार्थ आहेत ते जर काढले गेले तर शरीरामध्ये ते साचत नाहीत आणि जीवनशक्ती आहे ती प्रफुल्लित होते तुम्हाला असं सगळ्यांना पुरुषांना अनुभव असेल की डोक्याचे केस कापल्यानंतर मन आणि शरीर हलकं होतं आणि बुद्धीतल्लक होते म्हणून पंधरा दिवसातून एकदा डोक्यावरचे केस काढायचा आदेश आहे तर मज्जाधातू शरीराचा परिपुष्ट होऊन बुद्धीतत्व तिथनं चांगलं अभिव्यक्त होतं जुन्या आपल्या लैंगिक गोष्टींच्या बाबतीतले जे ग्रंथ आहेत वाचण्याचे कामसूत्र वगैरे याच्यामध्ये जनेंद्रियांच्यावरचे का के केस काढले गेले तर मैथून शक्ती वाढते असं सांगितलेलं आणि शुक्राची वृद्धी होते बर... तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे की गर्भाशयाच्या आणि संन्याशाच्या कॅन्सर होऊ नये त्याच्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मगाशी सांगितलं तसं जुलाबात औषध म्हणजे विरेचन हे हो त्याच्यासाठी उपयोगी आहे बस्तीचा अप्रतिम फायदा होतो तुम्ही असं लक्षात घ्या की त्रिदोषाच्या प्रकोपातून ही उत्पन्न होणारी कल्पना आहे सकाळी कफा कमी करणारा बस्ती द्यायचा मात्रा बस्ती दुपारी पित्त कमी करणारा बसती द्यायचा आणि संध्याकाळी तिन्ही संध्याला वाद कमी करणारा बस्ती दिला गेला तर कॅन्सर आहे तिथं थांबतो असं लक्षात येतं त्याची वाढ थांबवता येते आणि वाढ थांबवलेली कोणती गोष्ट किंवा गती जर कमी असेल तर आपल्या त्याच्यावरती काम ही व्यवस्थितरित्या करता येत असतात तर हा एक महत्वाचा भाग आहे रक्तमोक्षण नावाची एक गोष्ट आहे आणि ती जरवांच्या साहाय्याने सुद्धा करता येत असते त्या दरवा ज्या आहेत त्या स्वतः त्यांना ब्रेन असल्या कारणानं जिथलं रक्त दूषित आहे तिथलं रक्त त्या काढत असतात आणि त्यामुळे रक्त आणि मांस या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या शरीरातल्या सुधारायला महत्त्व त्याचा त्या 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 उपयोग होत असतो ह्याच्याबरोबरने आपल्या शरीरामध्ये बऱ्याच वेळेला पॅच थेरपी नावाचा एक भाग आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये पारागंधकाची काही औषधं जी आहेत ती एकत्र करून आणि वनस्पतीच्या रसामध्ये खलून त्याचा लेप जो आहे तो आपल्या शरीरावरती देणं आणि वरती पॅच लावणं असा एक प्रकार आपण करत असतो कोणत्याही अवयवाचा कॅन्सर असताना जवळची जी मर्म आहेत तिथं प्राणशक्ती असते आणि त्या अवयवाचा तो तुम मेंदू असतो तर तिथं हे लावलं जर गेलं ना तर त्याचा परिणाम हळूहळू डायथ्रमी सारखा सायने येतो आणि कॅन्सर कमी व्हायला सुरुवात होते प्लस गाठी ज्या आहेत त्या पसरण्याची शक्यता सुद्धा कमी होत असते तर हा एक महत्वाचा भाग चिकित साथ चिकित साथ जो आहे तो चिकित्सीच्या एवढ्या वेग वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा त्यांची ही विशेष महत्वाची लक्षणं आहेत ती थोडीसार सांगितली प्रेक्षक आणि एक फोन आहे आपल्याला योगेश बोलत आहेत आपल्याशी नाशिक येथून हॅलो हा बोला का हां नमस्कार सर मी योगेश पाटील बोलतो नाशिकहून सर माझा प्रश्न हा होता की आमच्या वहिनींना आहे ना काल परवा त्यांनी रिपोर्ट चेक केलेले त्यांना ब्रेस्ट कॅन्सर सांगितलं तो फोर्थ स्टेजला आहे तर त्यांना बायोप्सी करायला लावली ती सर तर ती नगर तर डायरेक्ट आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली तर आटोक्यात येऊ शकतो का बरोबर आता वय किती आहे त्यांचं आता फोर्टी सर बरं आणि त्यांना मधुमेह किंवा रक्तदाबाची औषध सोय बरं बरं ठीक आहे आणि शरीरामध्ये पेट स्कॅन नावाचं एक जे तपासणी असते ती केली गेली आहे के का हो सर बेस कॅम्प केली गेली बरं मग त्याच्यात इतर ठिकाणी कुठं स्प्रेड आहे वगैरे असं काही समजलेलं आहे तीन ठिकाणी सांगितलं सर छोटे छोटे गाठी सांगितलं कुठं कुठं सांगितलं त्या काठीच्या खाली सर म्हणजे बरोबर लेफ्ट साईडला दोन त्यांचं ऑपरेशन झालंय का मग नाही सर अजून काहीच नाही केलं हा कारण बायोसी एकदा केल्याने निदान झालं ना की त्याच्यानंतर लवकरात लवकर ऑपरेशन करणं हे गरजेचं असतं तर त्या पद्धतीनं पहिल्यांदा ऑपरेशन आता करून घ्या कारण एकदा त्याला धक्का लागला आणि डिवचलं गेलं की ते पसरण्याची शक्यता खूप असते त्यामुळे ऑपरेशन पहिले करून घेणे गरजेचं आहे आणि जे लिंब नोड्स आहे तेही काढले जायला पाहिजे त्या हाताला नंतर कायमस्वरूपी सूज राहते कारण लिम्पॅटिक ड्रेन जो आहे तो नसतो त्यामुळे परंतु त्याच्यामध्ये कुठं मॅलिग्नसी असेल तर ती समजायला पाहिजे आणि त्याची चिकित्सा व्हायला पाहिजे आणि निश्चित त्यांना आयुर्वेदिक औषधांचा नक्की फायदा होईल आणि त्याच्याबरोबर स्वच्छ पाण्याची तयारी पाहिजे प्राणायाम योगासनं जी आहे ती करायला पाहिजे आणि मन जे आहे ते पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे विषाद रोग नाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे कॅन्सर हे नाव ऐकूनच बरेचसे लोक घाबरतात पण आयुर्वेदानुसार त्याचं निदान हे असेल असं काही नाही आहे कारण आयुर्वेदाची विचारसरणी वेगळी सिद्धांत वेगळे ट्रीटमेंट वेगळे आणि त्यामुळे साध्या 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 बदलतं तर तुमच्या वहिनीना या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्ही लक्षात घ्या इथे महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही पद्धतीने चिकित्सा सुरू करण्याच्या पूर्वी आपलं मन पॉझिटिव्ह असणं त्यातनं नैराश्य काढून टाकणं हा एक महत्वाचा भाग राहतो याच अनुषंगाने अजूनही आपण पुढे जाणार आहोत तसेच उद्याचा कार्यक्रम कुठला आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत पण या विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा सगळ्यांचं स्वागत प्रेक्षक डॉक्टरांप्रमाणे इतरही डॉक्टरांना आम्ही आपल्या कार्यक्रमात सहभागी करतो तर पाहूयात आपला उद्याचा कार्यक्रम कोणता आहे तो रविवार दिनांक तेवीस जुलै रात्री आठ वाजता विषय आहे डोळे आणि आयुर्वेद भाग दोन सहभाग आहे वैद्य आबासाहेब गडदे यांचा सर आपल्या विषयाच्या अनुसराने बऱ्याचदा पेशंट आधुनिक चिकित्सा घेतो तर किमोथेरपी रेडिएशन सुरू असताना किंवा कॅन्सरचं ऑपरेशन म्हणजे गाठ काढून टाकताना त्यावेळात सुद्धा आपण आयुर्वेदिक उपचार घेऊ शकतो नक्की घेऊ शकतो कसं होतं शास्त्राच्या डॉक्टरांचा आयुर्वेदाचा अभ्यास असेल असं नाही आहे त्यांना त्यांच्या विवंचनेमध्ये आणि कामाचा टाईट शेड्यूल असल्या कारणानं आयुर्वेदाचं काही वाचायला जमत असं होत नाही पण त्यांनी काही आयुर्वेदिक पुस्तकं जर चालली आणि वाचली ना वा तर त्यांचा हो, तो गैरसमज दूर होईल आणि मग त्या औषध आयुर्वेदिक औषधांच्या आणि आधुनिक शास्त्राच्या औषध एकत्रित रिॲक्शन काय येईल का किंवा ते कॉन्ट्रॅक्टेरिया आहेत का असं त्यांना वाटत असतं तर अशी परिस्थिती काही नाही आहे हे वैद्य सांगू शकत असतो पण त्यांना ते माहीत नसतं त्यामुळं तिथं थोडासा थो फ्रिक्शन पॉईंट्स येतात आणि त्यामुळं मग रुग्णाला व्यवस्थित सल्ला दिला जात नाही असं होतं खरं भारतीय लोकांनी असं करायला पाहिजे की आपलं शास्त्र भारतीय आहे ते आयुर्वेदीय शास्त्र आहे पहिलं तर आयुर्वेदाचा सल्ला काय हे तरी लोकांनी भारतीय लोकांनी पहिल्यांदा विचारात घ्यायला पाहिजे आपण नुसतं हे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत त्या परंपरांचा मला अभिमान आहे असं म्हणत असतो आयुर्वेद ही परंपरा आहे कुठं कोणाला अभिमान आहे आणि त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की आयुर्वेदात जी कामं झालेली आहेत ती पाच हजार वर्षापासून टाइम टेस्टेड आहेत आणि त्याचा निश्चित तुम्हाला त्रास होणार नाही आहे फायदाच होणार आहे तर डॉक्टर लोकांनाही सल्ला देताना आयुर्वेदिक औषध तुम्ही घेऊन पा असं म्हणायला पाहिजे कारण एकदा पाणी पुलावरनं वरती वाहून गेलं की त्यांच्याही हातात काय राहत नाही आणि ना मग ना हात वरती केले की नंतर ते रुग्ण येतात मग सगळं खरखटं पहिलं काढायचं आणि नंतर मग म्हणायचं की आयुर्वेदिक औषध गुण उशरायचो नहीं विचार गेला गेला तर हे सर्व थै्य चुकीचं आहे रुग्णांनीही विचार करायला पाहिजे सेकंड ओपिनियन जसं घेतं तसं सेकंड पॅची ओपिनियन घ्यायला शिकायला पाहिजे तर त्यातनं हा भाग जो आहे तो उत्तम पद्धतीने आपल्याला दुरुस्त करता येतो तर तुम्ही केमोचे औषधं घ्या रेडिएशन करा काहीही करा पण त्याच्यावर आयुर्वेदिक औषध घेतली तर त्या गोष्टींचा त्रास तुम्हाला कमी होईल आणि फायदा जास्ती होईल त्याच्याबरोबरीने आयुर्वेदाचा विचार लक्षात घेऊन आत्ता सांगितलेलं जे प्रकरण आहे त्यापासून आयुर्वेदिक औषध घेतली तर लवकर तुम्ही त्यातून बाहेर पडणार आहे तुमचा बरा होण्याचा स्कोर जो आहे तो वाढणार आहे तो कमी होणार नाहीये क्वालिटी ऑफ लाईफ जो आहे ती सुधारणार आहे लेंथ ऑफ लाईफ सुद्धा सुधारणार आहे असं असेल तर नक्की विचार करायला पाहिजे तुम्ही आताच की आयुर्वेदी हे पारंपरिक चिकित्सा आहे तर त्याच पारंपारिक चिकित्साशास्त्रामध्ये अजून कोणत्या वनस्पती आज आपल्यासाठी आलेल्या आहेत त्याच्या खजिन्यातनं त्या आपण आता पाहूयात तर ही आता इथं काही वनस्पती त्यातली वनस्पती पहिली मी ही बघून घ्या तर ही वनस्पती दगडीपाला नावाची वनस्पती आहे याला सुद्धा काही जण म्हणतात आणि टीकेचा पाला असं सुद्धा कोल्हापूर वगैरे साईडला सा नाव आहे तर ह्या वनस्पतीमध्ये लिक्विड ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणावरती असतो एकोमेडिसिन म्हणून जी आपण आपल्या दवाखान्यात वापरतो त्याच्यामध्ये ही वनस्पती आहे टीकेमाली हळद पंचकोल चूर्ण ही वनस्पती त्याच्यावर कडुलिंब ह्याच्यापासून तयार केलेली जे औषध आहे पातळ औषध हे पोटामध्ये द्यायला सुरुवात केली ना की के पहिल्या आठवड्यामध्येच कॅन्सरच्या रुग्णांना भरपूर भूक लागायला लागते त्यांचा चेहऱ्याचा रंग जो आहे तो बदलायला लागतो प्रभा जी आहे ती वाढायला लागते आणि छाया कमी व्हायला लागते आणि बरीच अरिसूट सूचक लक्षणं जी असतात ना दम लागणं रक्त कमी होणं हे झपाट्याने कमी व्हायला लागतं असं लक्षात येतं यांनी आल्सरेटिकोलायटिस आणि क्रोम्स डिसीज सर आजारसुद्धा उत्तम पद्धतीने बरा करता येतो त्याला आकड्याच्या कॅन्सरसाठी तर हे अप्रतिम उपयोगी पडतं फुप्फुसाच्या कॅन्सरसाठी ही वनस्पती अतिशय उपयोगी आहे असं सिद्ध झालेलं आहे तर तुम्ही ह्या वनस्पतीचा वापर जवळच्या वैद्याच्या सहाय्याने वनस जर केलात तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे परिणाम दिसतील या वनस्पतीच्या पानांचा रस कोणत्याही जखमेला लावला ना, ना तर संध्याकाळपर्यंत जखमी जी आहे ती झपाट्याने भरून येते शरीरामध्ये मधुमेह असताना सुद्धा हिलिंग प्रोसेस जी आहे आणि ग्रॅन्युलेशन जे आहे ते पटकन व्हायला लागतं या वनस्पतीने तर ह्याचा विचार तुम्ही करायला पाहिला आणि ही सर्वत्र भारत वर्षामध्ये सगळीकडे ही वनस्पती मिळत असते हे लक्षात घ्या आता इथं बाकी दुसऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यातल्या काही वनस्पती आपण बघूया ही निर्गुंडी नावाची वनस्पती आहे तीन पानं दिसत आहेत पहा आणि आता ही वनस्पती जी आहे ती बेल ज्या वेळेला मिळत नाही अशा वेळेला निर्गुणी आपल्या शंकरांना वाहिली जाते तर ही शोध नष्ट करणारी म्हणजे सूज नष्ट करणारी वनस्पती आहे त्यामुळे कॅन्सरच्या जखमांच्यामध्ये किंवा गाठींच्यामध्ये ज्यावेळी इन्फ्लेमेशन असेल अशा वेळेला या वनस्पतीचा लेप जो आहे तोही करायचा आणि पोटामध्ये जर ह्याचा काढा घेतला किंवा रस घेतला ना तर जखम झपाट्याने भरून यायला लागते जखमामध्ये आया पडणं अशी जी प्रक्रिया असते त्यावेळेला तर ही वनस्पती खूप उपयोगी पडते आणि त्यावेळेस पोटामध्ये गंधक रसायन हे औषध सुद्धा द्यावं तर ह्या वनस्पतीचा वापर करून घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये वर्ण बिघडलेला आहे असे कॅन्सरचे जे जे है कि स्टीवन प्रकार आहेत किंवा स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम म्हणून एक भयानक प्रकार ज्यावेळेस रेडिएशन आणि केमो असताना सुरू होतो ना त्यावेळेस ही वनस्पती प्रवाळ पंचामृतासहित वापरायची असते त्याचा अप्रतिम फायदा होतो असं लक्षात येतं ही दुसरी जी वनस्पती आहे ही वेखंड नावाची वनस्पती आहे तुम्हाला सगळ्यांना ही मी बऱ्याच वेळा आधी दाखवलेली आहे पण वेखंड ही संज्ञास्थापन गणातली वनस्पती आहे अशी जटामासी म्हणून दुसरी वनस्पती आहे हिंग आहे तर या वनस्पतीचा वापर आपण संज्ञास्थापन म्हणून का करतो तर ज्यावेळेला पेशीची संज्ञा नष्ट झालेली असते किंवा विकृत पद्धती वागत असते त्यावेळेला मज्जातंतूंचा जो तिचारती थी येणारा इम्पल्स आहे तो यांनी सुधारला जातो आणि कॅन्सरची वाढ होणं हे थांबलं जातं तर त्याच्यासाठी या वनस्पतीचा खालचा कंद जो आहे तो तरी वापरायचा किंवा पानांचा रस जो आहे तो वापरायचा ही वनस्पती वामक म्हणजे उलटी करणारी आहे आणि त्यामुळे तुम्ही याचा वापर जो आहे तो वैद्याच्या सैल्याने केला तर खूप चांगला प्रणाम येतात येऊ शकतो तिसरी ही जी वनस्पती इथं आता आहे ही बाभूळ नावाची वनस्पती आहे तर ही बाबळू नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाबळीच्या शेंगा ज्या असतात त्या तुरट रसाच्या असतात परंतु दुधामध्ये खलून जर त्या पोटामध्ये घेतल्या गेल्या तर शरीराचं सहनन जे आहे ते सुधारतं आणि शरीरामध्ये उत्तम पद्धतीचा मांस धातू आणि रक्तधातूचं प्रसादन असं या वनस्पतींनी होतं तर ह्या बाबळीचा वापर जो आहे ना तो सुद्धा कॅन्सरच्या रुग्णांसाठी करता येतो बाबळीचा डिंक जो आहे ना तो संन्याशाच्या कॅन्सरसाठी आपण अधपुष्पी नावाची एक वनस्पती आहे आणि बाबळीचा डिंक हे एकत्र होऊन त्याच्यात अश्वधात चूर्ण घालून जर लेप लावले गेले तर झपाट्या आणि कॅन्सर गाठी आहे त्या बसायला सुरुवात होते पोटातल्या औषधा आणखी ही जी वनस्पती आहे ही बेलफळ नावाची वनस्पती आहे आपल्या शरीराची इम्युनो सिस्टीम जे आहे ना ती ऍक्टिव्हेट करणं आणि व्याधी क्षमत्व वाढवणं हे या वनस्पतीने खूप चांगलं होतं आपल्या शरीराची अलक्ष्मी म्हणजे काय तर शरीराची व्याधी प्रतिकार शक्ती चा ले ले, तर श्रीसुक्तामध्ये सुद्धा हिचा उल्लेख आहे या वनस्पतीचा आणि हिच्या पानांचा रस आणि कच्चं बेलफळ जर वापरलं गेलं तर संन्याशयाच्या आणि गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी अप्रतिम फायदा होतो या वनस्पतीची खासियत असं हे आहे की ह्याच्या पानांच्या रसानी सुद्धा कमी येत असते आणि मधुमेह आहे आणि त्याच्यावर कॅन्सर आहे अशा लोकांना हे अमृत आहे अक्षरशः आणि जवळच्या वैद्याच्या साहेब ह्याच्या मुळाचाही तुम्ही वापर करू शकता ह्याचं मूळ हे वात खफक नाही आणि श्लेष्म वाताभ्याम ग्रंथी संजीबम असं म्हटलेलं आहे श्लेष्म म्हणजे कफ आणि वात म्हणजे वात वातदोष तर वात कफातूनच गाठी उत्पन्न होतात आणि वात कफाच्या गाठी नष्ट करण्यासाठी अग्रणी दशमूळ आहेत त्याच्यामध्ये ही वनस्पती सांगितलेली आहे तर ह्याची व्हॅल्यू लोकांना लक्षात येत नाही वापरल्याशिवाय आणि बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या जवळचं नाव असलेल्या गोष्टी ज्या आहेत ना त्याची आपल्याला किंमत नसते आणि बाहेरच्या लोकांना त्याची किंमत असते त्याची ह्याची किंमत आता भारतातल्या जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांना कॅन्सरच्या खूप पटायला लागलेली आहे आता ही शेवटची वनस्पती जी आहे ती म्हणजे शतावरी तुम्ही खूप वेळेला ही बघितलेली असेल ही गर्भाशयाच्या कॅन्सरपेक्षा पेक्षा कॅन्सरसाठी कॅन्सर वापरायची आता हे खाली मूळ आहे पहा तर हे मूळ जे आहे ते वर्ण जर आपण जमिनीतलं बघायचं आपल्याला डोळ्या दृष्टी आली तर संन्याशयामध्ये जसे स्तनामध्ये जसे संन्याशय असतात दूध उत्पन्न करणारे तसे हेचे सगळे हे ट्युबरकल्स तुम्हाला दिसतील आणि वरचं हे जर झाड इथं तोडलं तर स्तन चुचूक म्हणजे निप्पल सारखा हा भाग म्हणजे ही वनस्पती म्हणजे स्त्रीचं स्तन्य आहे स्तन आहे असं म्हणता येईल अशी परिस्थिती आहे आणि पुरुषोम लोकसंता हा सिद्धांत लक्षात घेऊन आपल्या मध्ये उत्पन्न होणारा जो कॅन्सर आहे त्यासाठी ही वनस्पती वापरली जाते तर ह्याचा अप्रतिम फायदा पहिल्या दोन अवस्थेमध्ये स्त्रियांना होतो अश्वगंधा शतावरी डिंक केशर आणि त्याच्याबरोबरीनं तूप गाईचं असं जर वापरलं गेलं तर ह्या वनस्पतीचा परिणाम हा ब्रेस्ट कॅन्सरसाठी अप्रतिम होतो असं लक्षात येतं आणि रिलॅप्स ऑफ मायलिग्नन्सी होत नाही त्याच वेळेला या पानांचं भाजी करून जर त्या स्त्रीने खाल्ली तर त्याचा अप्रतिम फायदा होतो डोळ्यातलं ग्लॉकोमाचं प्रेशर सुद्धा ह्याच्या भाजीने कमी येतं असं लक्षात आलेलं आहे आणि ह्याच्याबरोबरीनं मन जे आहे त्याला उभारी येते तिला धीरा असा शब्द विदारी नावाच्या एक वनस्पतीला आहे आणि ह्या वनस्पतीचा वापर आणि त्या विदारीचा वापर जर केला गेला पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड तयार कॅन्सरच्या पेशंटची आणि त्याचा खूप फायदा चांगला होतो कारण मनाची ताकद ही खूप आहे खूप आहे सर खूप खूप आभार या सगळ्या वनस्पतींच्या खजिन्यासाठी अजून पुढे विचारायला आवडेल की कॅन्सर हा अनुवांशिक असतो का बरोबर आहे गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत आणि कॅन्सरच्या बाबतीत बऱ्याच वेळेला असं आढळतं की अनुवंशिकता त्याच्यामध्ये आढळून येते आता काही वेळेला यकृताचा कॅन्सर जो आहे ना त्याच्यावरती सुद्धा अनुवंशिकता ही आढळलेली आहे परंतु अनुवंशिकता नष्ट करणं हे सुद्धा व्हायला पाहिजे ना कारण का म्युटेशन आणि व्हेरिएशन होणं किंवा डीएनए आर स्ट्रक्चर जे आहेत किंवा केंद्रकातलं जे काही मटेरियल आहे ते बदलणं हे कशामुळे होणार आहे शेवटी तर स्ट्रेस टेन्शन एन्झायटी खाणं पिणं एन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि पोल्युशन तर हे सर चरकसंहि जनपदोपद हुसने अध्याय नावाचा एक अध्याय आहे आणि तिथं साथीचे रोग कसे येतात ह्याचं एक मोठं विवेचन केलेलं आहे तर तिथं जी वेगवेगळ्या पद्धती शुद्धी सांगितलेली आहे म्हणजे हवेची शुद्धी पाण्याची शुद्धी जमिनीची शुद्धी मनाची शुद्धी कालाची शुद्धी ह्या सगळ्या गोष्टी शक्य असतात आयुर्वेदिक विचारसरणीच्या सहाय्याने तर हे जर केलं गेलं आणि जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना समजा एखाद्या स्त्रीच्या घरी ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे आणि तिला जर मुलगी झालेली असेल आणि ती वयात येण्याच्या आधी जर तुम्ही ही औषध दिली तर त्यांच्या शरीरामध्ये हा आजारच उत्पन्न होत नाही असं लक्षात येतं अदरवाईज ते जीन्स सापडले तर ब्रेस वगैरे काढ अंजनीला जो नावाची जी ही आहे नटी आहे तिने हे करून घेतलेला आहे तर हा राक्षसी प्रकार आहे कधी जरी होणाऱ्या गोष्टीला आधीच घेऊन एकदम त्याच्यापासून पळून ह्या पद्धती जायचं हा विचार योग्य नाही आहे शरीरामध्ये कसे बदल करता येतील हे बघितलं जाईल पाहिजे जिनेटिक इंजिनिअरिंग त्या पद्धतीने प्रयत्नही करते तर आयुर्वेदाचा त्यातला भाग जो आहे ना तो स्टेमसेल थेरपीच्या हिशोबाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी अँटी अँटीमायलिग्न मेडिकेशन आता सांगितलेली आहे की आणि विरेचनात औषध हे जर केलं गेलं तर अनुवंशिकता ही सुद्धा टाळता येऊ शकत असते अच्छा म्हणजे इतक्या सूक्ष्मता आणि खोलवर आपण विचार केला तर खरोखरच कॅन्सरसाठी जे एक कारण आहे ते अनुवंशिकता सुद्धा आपण टाळू शकतो आता वेळ झालेली आहे आपल्या आरोग्य सल्ल्याची तर पाहूया काही विशेष सल्ला आपल्यासाठी hmm. रोहिष माशापासून तयार केलेलं सिद्ध तेल किंवा तूप पोटात घेतल्यास आणि स्थानिक प्रयोग केल्यास गर्भाशयाच्या कॅन्सर मध्ये उपयोग होतो काखेतील केस दर महिन्याला काढल्याने सणांशी संबंधित आजार न होण्याला मदत होते स्तनांचा आकार समान नसल्याने स्त्रियांनी पस्तीशीनंतर वर्षातून एकदा तरी स्तनांची तपासणी करून घेणं आवश्यक आहे तसंच समसमीत मांसाहार अतिशय तिखट आंबट खारट खाणे दही आंबवलेले पदार्थ जेवणानंतरची दुपारची झोप रात्रीचं जागरण अतिवजन उसळणं या रक्त आणि मांस बिघडवणाऱ्या कारणांनी कोणताही कॅन्सर होण्याची शक्यता अधिक वाढते तसंच आजच्या कार्यक्रमाचा अभिप्राय आणि नवीन नवीन नवी डॉक्टरांना आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करण्यासाठी पाहूया आपला पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य आपला ईमेल ऍड्रेस आहे हॅलो डॉक्टर के मुंबई अॅट दी रेट जीमेल डॉट कॉम तसंच फेसबुक आणि युट्यूबच्या लिंकवरून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता सर हे जीवनशैलीचं शास्त्र आहे आयुर्वेद जेव्हा चिकित्सा करतं तेव्हा तर योगासनं प्राणायाम आणि आहार विहार यांच्या काही विशेष टीप आम्हाला देऊ शकाल का आहे प्राणायाम जे आहेत ना किंवा यो योगासनं जी आहेत हो ना तिचा त्याचा फायदा लोकं करून देतात सुद्धा कॅन्सर झालेला आढळतो असं होतं आणि मग लोकांना असं वाटतं मग त्याचा काय उपयोग झाला असा असं तर हे लोक विसरतात की अष्टांग योग आहे जसा अष्टांग आयुर्वेद आहे त्याचा आणि त्याच्या आधी यम नियम नावाची गोष्ट सांगितलेली आहे तर ते यम नियम पाळून नंतर आसनाने मग प्राणायाम जर केला तर निश्चित आणि निश्चित तुम्ही रोगमुक्त होऊ शकता तर यम नियमांच्यामध्ये मध्ये मनाचं आरोग्य शरीराचं आरोग्य हे बघितलं जातं आणि त्याचा खूप चांगला प्रणाम जो आहे तो शरीरावरती येत असतो प्राणायाम करत असताना नुसती आपण हवा जर घेतली तर पाचशे सीसी हवा आपल्या जात असते आणि जेव्हा तुम्ही हेतुपुरस्सर प्राणायाम करता स्पेशली कपालभती अशा वेळेला तुमच्या शरीरामध्ये तीन हजार सी हवा जात असते तर तो जो जादाचा ऑक्सिजन आहे अडीच हजार सीसीचा तो शरीरातले आधार काढायला उपयोगी पडत असतो हे कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे प्रेक्षक असं म्हटलं जातं कॅन्सर इज नॉट युअर एंटायर लाईफ इट इज जस्ट अ चॅप्टर इन युअर लाईफ आणि तोच प्रयत्न केला की होऊ नये आणि झाल्यानंतरची का जी काही काळजी असते ती महत्वाची आहे आपण आता दुसरं पाऊल एक पुढे उचला आम्ही अवेअरनेस जागरुकतेच्या प्लॅटफॉर्मवरती एक पाऊल पुढे आलो आहोत त्यामुळे सगळ्यांसाठी सगळ्या महिलांसाठी आजच्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही खात्रीशीर सांगू शकतो की खरोखरच आयुर्वेद पाळलात आणि तो जगलात तर आपण याच्यावरती यशस्वी चिकित्सा करू शकतो सर तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि उत्तम मार्गदर्शन केलं त्यासाठी पूर्ण परिवारातर्फे मनापासून आभार आणि प्रेक्षक हो आपण पुन्हा भेटू दुसऱ्या कार्यक्रमात धन्यवाद